थंडीची तीव्रता कमी झाल्याने उन्हाचा चांगलाच तडाखा आता जाणवू लागला आहे आणि यामुळेच सरपटणारे विषारी प्राणी विंचू तसेच साप हे आता गारव्याच्या शोधात बहुतांश वेळा बाहेर निघू लागलेले आहेत आणि यातच गारव्याच्या शोधासाठी हे विषारी व सरपटणारे प्राणी नागरिकांच्या घरामध्ये घुसू लागलेले आहेत. धुळे शहरातील साक्री रोड जवाहर फाउंडेशन महाविद्यालय या परिसरामध्ये हे आढळून आल्याने तिथल्या एका नागरिकाने धुळे येथील सर्पमित्र अनवर शेख यांना संपर्क केला असता ते आणि त्यांचा मुलगा नदीम शेख हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांना घोणत जातीच्या सापाला त्यांनी तात्काळ मोठ्या शितापीने पकडले होते. हा साप अत्यंत विषारी असून त्याने दंश केल्यावर पुढील काही तासात मृत्यू उडावतो अशी माहिती सर्पमित्रांनी दिली होती. आदर्श सर्पमित्र उच्च सर्पमित्र नदीम शेख आणि आनोर भाई या दोन्ही बापेकांना काल संध्याकाळी 8:30 फोन आला होता. ते कुरमिळ जातीचा साप साहेब ते त्या साप पकडण्यासाठी तिथे गेले तर अत्यंत जाल की शरी हा साप घुणस म्हणून ओळखलो जातो. तिला दुसरा आजण्यासारखा दिसतात साप म्हणता पण तर आहे एवढा जे काही नागापेक्षा 10 पट विषारी आहे आणि इथे दात आहे ते मोठ्या प्रकारचे असतात आणि त्या चावल्याने याला हत्तीरोग म्हणून हात जो असतो जिथं चावला तेवढा वाक सडत चालतो आणि काही दिवसानंतर तेवढा वाक कापावा लागतो. प्रथम उपचार नाही भेटला टायमावर ते माणूस 1 तासाने किंवा 1.5 तासाने दगावू शकतो एवढा पॉवरफुल विषारी साप आहे. आता याला सुरक्षित भेटत नाही आपल्या धुळे जिल्ह्यात हा भेटत नाही. आज साक्री नवापूर पिंपळ्या साईडला हा साप सापडतो परंतु इथं कसं काय आला ह्या मलाही कल्पना नाही कारण जवाहर फाउंडेशनकडं हायवे रोड असल्यामुळे गाडींचा वापर आहे तिकडं आणि 10 ते 15 वर्षे पहिले हा साप असा छोटा प्रकारचा आम्हाला भेटला होता 12 फुटी हनुमानकडं. आता परत हा साप आम्हाला एवढ्या दिवसानंतर परत भेटला आहे. हा फुल साईजचा साप आहे. अजग पठाण स्टार महाराष्ट्र न्यूज धुळे.